महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी 16 एप्रिल 2023 रोजी कॉर्पोरेट पार्क खारघर नवी मुंबई येथे आयोजित सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची देखील वाढणार आहे. म्हणूनच आपण सर्वांनी झोकून देऊन काम करूया, इतिहासात नोंद होईल, न भूतो न भविष्यती असा हा सोहळा करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खारघर येथे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 प्रदान पूर्व तयारी आढावा बैठक नवी मुंबई खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. मला फार समाधान आहे, आनंद आहे. मी त्याही कार्यक्रमाला होतो. नानासाहेबांचा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्याही मी कार्यक्रमाला होतो. लाखो लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि आता मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्याचा मला आनंदही आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवारजी आम्ही आणि आपली जी काही कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून एक मताने हा सामाजिक पुरस्कार जो आहे देण्याचा निर्णय झालेला आहे. हा खरं म्हणजे महाराष्ट्राचा आपल्या राज्याचा सर्वोच्च आणि मानाचा पुरस्कार उपासाहेबांना देताना मला एक वेगळा आनंद आणि समाधान आहे.